तो नमस्ते विद्यार्थियों, अभ्यास 21 ओ की मात्रा का अभ्यास। तो इससे पहले अवधि में अभ्यास 20 ओ की मात्रा चित्र और चित्र के नीचे जो हमें शब्द पूर्ण करना था, तो वहाँ इस पहले अवधि में अभ्यास किए थे। तो आज हम अभ्यास 21 ओ की मात्रा का अभ्यास करने जा रहे हैं। अभ्यास 21 ओ की मात्रा का अभ्यास। ओ की मात्रा का अभ्यास। ओ की मात्रा का अभ्यास अभ्यास 21 अंतर्रे 21 ओ की मात्रा का अभ्यास। ओ मात्रा अनुसार ಶಬ್ದಗಳನ್ನು ನಾವು ಇವತ್ತಿನ ದಿನ ಅಭ್ಯಾಸವನ್ನ ಮಾಡೋಣ। ಹಾಗಾದ್ರೆ तो ओ की मात्रा का अभ्यास, इस अभ्यास में ठीक जगह पर ओ की मात्रा लगाइए और शब्द पूरा कीजिए। तो यहाँ इस अभ्यास में तीन भाग आते हैं, पहले अक्षर पर, बीच वाले अक्षर पर और अंतिम अक्षर पर। जो पहले विभाग में जो पहला अक्षर आते हैं, पहला अक्षर को हमें क्या करना है, ओ की मात्रा लगाकर शब्द पूर्ण करना है। तो बीच वाले अक्षर और अंतिम अक्षर को भी हमें ओ की मात्रा लगाकर शब्द पूर्ण करके इन शब्दों को अर्थ हमें जानना है। ಹಾಗಾದ್ರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವತ್ತು ನಾವು ಓ ಕಿ ಮಾತ್ರ ಅಭ್ಯಾಸದಲ್ಲಿ ಮೂರು ವಿಭಾಗಗಳನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ ಪ್ರತಿ ಸಲದಂತೆ। ಇಲ್ಲೂ ಕೂಡ ಪಹಲೆ ಅಕ್ಷರ ಪರ್, ಬೀಚ್ ವಾಲೆ ಅಕ್ಷರ ಪರ್ ಔರ್ ಅಂತಿಮ ಅಕ್ಷರ ಪರ್। ಪಹಲೆ ಅಕ್ಷರ ಪರ್, ಬೀಚ್ ವಾಲೆ ಅಕ್ಷರ ಪರ್ ಔರ್ ಅಂತಿಮ ಅಕ್ಷರ ಪರ್, ಈ ಮೂರು ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಬರತಕ್ಕಂತಹ ಅಕ್ಷರಗಳಿಗೆ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಓ ಕಿ ಮಾತ್ರ ಹಚ್ತೀವಿ। ಓ ಕಿ ಮಾತ್ರ ಹಚ್ಚು ಶಬ್ದಗಳನ್ನು ಪೂರ್ಣ ಮಾಡಿ ಆ ಶಬ್ದಗಳಿಗೆ ಕನ್ನಡ ಅರ್ಥವನ್ನ ನೀಡಬೇಕು। ಹಾಗಾದ್ರೆ ಪಹಲೆ अक्षर पर, बीच वाले अक्षर पर, अंतिम अक्षर पर, इन तीनों विभागों में तीन चित्र दी गई है। तो पहला चित्र में है कोड़ा का चित्र और सरोजा का चित्र, और तीसरे है खा, एक लड़का खा रहा है। तो यहाँ तीन चित्र हैं, तीनों चित्रों के नीचे जो शब्द दी गई है, शब्दों को हमें क्या करना है, ओ की मात्रा लगाना है। ಈ ಒಂದು ಪಾಠದಲ್ಲಿ ಮೂರು ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಪಡೆದರೆ ಆ ಮೂರು ಚಿತ್ರದ ಕೆಳಗಡೆಗೆ ಬರ್ತಕ್ಕಂತಹ ಅಕ್ಷರಗಳಿಗೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಓಕೆ ಮಾತ್ರ ಹಚ್ಚಬೇಕಾಗಿತ್ತು। ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು ಮೊದಲೇದು ಪಹಲೆ ಅಕ್ಷರ ಪರ್, ಪಹಲೆ ಅಕ್ಷರ ಪರ್। इस विभाग में हमें जो पहला अक्षर होते हैं, पहले अक्षरों को हमें क्या करना है, ओ की मात्रा लगाना है। तो देखिए यहाँ इस अभ्यास में पहला अक्षर है, तो पहला अक्षर में जो पहला शब्द है, यहाँ अक्षर है क जमा ओ की मात्रा जमा डा। ये है कौन सा वर्ण है, कौन सा अक्षर है, ये है क। तो क ओ की मात्रा को होते हैं, तो और एक अक्षरों को जोड़िए और एक अक्षर डा, तो शब्द पूर्ण होते हैं कोड़ा। तो कोड़ा शब्द का कन्नड़ अर्थ ये है चबाकर। तो पहले अक्षर पर इनमें से दूसरे जो शब्द हैं, तो आपके पास किताब है तो किताब खोलिए, मात्र पुस्तक ऐति पुस्तक तगीरि, आ पुस्तक अक्षर गुरुतिसि, नीवु कूड नन्न जोतेगे एनु माडि शब्द अक्षर उच्चारणक्के प्रारंभ माडि। तो एरडने शब्द, दूसरा जो शब्द है, पहला जो वर्ण है घ जमा ओ की मात्रा जमा द, ये है कौन सा वर्ण है, ये अक्षर ए है घ, घ ओ की मात्रा घो उच्चारण होते हैं, और इससे जोड़िए डा वर्ण, डा अक्षर, तो शब्द बन गए पूर्ण घोड़ा। घोड़ा शब्द का कन्नड़ अर्थ ए है कुदुरे। और नंबर तीसरा जो है थ, पहला अक्षर है और डा अंतिम अक्षर है, थ को हमें क्या करना है, ओ की मात्रा लगाना है। तो देखिए यहाँ तीसरे है नंबर थ अधी ओ की मात्रा अधी डा, यह है थ वर्णाक्षर
यह है ओ की मात्रा और यह है ड वर्णाक्षर। तो पहला वर्ण कौन सा है, थ है और अंतिम वर्ण ड है। तो थ को हमें क्या करना है, ओ की मात्रा लगाना है। तो थ ओ की मात्रा, थ उच्चारण होते हैं और इस वर्ण के साथ हमें और एक अक्षर जोड़ना है डा। तो शब्द बन गए थोड़ा थोड़ा। इस शब्द का कन्नड़ अर्थ ए है सल्फर। तो पहले अक्षर पर जैसे नंबर चार का जो शब्द है, तो आपके पास किताब है तो कहिए कौन सा वर्ण है। पहला पहला वर्ण है फ। कौन सा है फ। तो फ अधिक ओ की मात्रा अधिक डा, ये है फ वर्ण। फ अक्षर है और अंतिम अक्षर है डा। तो फ ओ की मात्रा, फ उच्चारण होते हैं और फ अक्षरों के साथ साथ और एक अक्षर जोड़िए तो मैं जोड़ती हूँ डा। तो शब्द बन गए उच्चार फोड़ा। फोड़ा अंतरे देखाड़ा अर्थ मुरीदर। मोदलने ओ की मात्रा का अभ्यास बड़ग बरतक पहले अक्षर पर अभ्यास माड़े क अधिक ओ की मात्रा अधिक डा कोड़ा चबक। घ ओ की मात्रा अधिक डा घोड़ा अदर कन्नड अर्थ कुदूरे। मूरने थ ओ की मात्रा अधिक डा थोड़ा थोड़ा कन्नड अर्थ स्वल्प। फ अधिक ओ की मात्रा अधिक डा फोड़ा फोड़ा कन्नड अर्थ मुरीद। हागादरे कोड़ा चबक घोड़ा कुदुरे थोड़ा स्वल्प कोड़ा मुरीद इविष्टु पहले अक्षर पर इदरल्ली बरतक्कंतह शब्दगळु। इन्नु एरडनेदु बीच वाले अक्षर पर दूसरे जो है बीच वाले अक्षर पर नडुविन अक्षरगळिगे ओ की मात्रा हच्चबेकु। हागादरे नावु एनु माडिदेवु मोदलने अक्षरक्के ओ की मात्रा हच्चबेकु गो गो थो फो अंत। हागादरे इल्लि नाल्कु अक्षरगळु मोदलने अक्षरगळु। इल्लि एनु माडबेकंद्रे बर्तक्कंतह नडुविन अक्षरगळिगे ओ की मात्रा हच्चबेकु। हागादरे यावु पहले जो वर्ग है स अधिक र अधिक ओ की मात्रा अधिक ज, ये है स अक्षर पहला है और बीच वाला अक्षर है र और अंतिम अक्षर है ज। तो हमें र अक्षरों को हमें ओ की मात्रा लगाना है क्योंकि र अक्षर बीच वाले अक्षर में। तो स स लिखिए उसके बाद जो वर्ग है र र को ओ की मात्रा लगे और अंतिम अक्षर है ज। तो शब्द बन गए सरोज। सरोज शब्द का कन्नड अर्थ सरोज। और दूसरा जो शब्द है इनमें से दूसरा है मनोज। तो ये है पहला वर्ण म और बीच वाला वर्ण है न अधिक ओ की मात्रा अधिक ज। पहला वर्ण कौन सा है, म है, बीच वाला अक्षर है न है और अंतिम अक्षर है ज। तो न को हमें क्या करना है, ओ की मात्रा लगाकर शब्द पूर्ण करना है। पहला अक्षर लिखिए म लिखिए तो इससे जोड़ती हूँ मैं न और ओ की मात्रा और ज। तो शब्द बन गए मनोज 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 शब्द का कन्नड अर्थ है मनोज। और तीसरी जो है चकोर। पहला वर्ण कौन सा है, च है अभी तो अभी ओ की मात्रा अभी र। पहला वर्ण कौन सा है, च है और बीच वाला अक्षर क है और अंतिम अक्षर है र। तो हमें पहला वर्ण च लिखना है तो इससे मैं जोड़ती हूँ क ओ की मात्रा और अंतिम अक्षर है र। तो
तो शब्द बन गए चकोर। चकोर ऐसे कन्नड़ अर्थ है सुंदर। चकोर शब्द का कन्नड़ अर्थ सुंदर। और बीच वाले अक्षर पर अंतिम जो शब्द है कठोर। तो अभी तो अभी ओ की मात्रा अभी र। तो क पहला अक्षर है, त बीच वाले अक्षर है, र अंतिम अक्षर है। तो पहला क लिखिए, उसके बाद जो त लिखिए, त का ओ की मात्रा लिखिए और र लिखिए। तो शब्द बन गए कठोर। कठोर शब्द का कन्नड़ अर्थ कठिन। ಹಾಗಾದ್ರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ಇಲ್ಲಿ ಬೀಚ್ ವಾಲೆ ಅಕ್ಷರ ಪರ್ ಅಂತಂದ್ರೆ ನಡುವಿನ ಅಕ್ಷರಗಳಿಗೆ ಓಕೆ ಮಾತ್ರ ಹಚ್ಚಬೇಕು. ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಸ ವರ್ಣ, ನಡುವಿನ ಅಕ್ಷರ ರ, ಕೊನೆ ಅಕ್ಷರ ಜ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಡುವಿನ ಅಕ್ಷರ ಯಾವ್ದು ಬಂತಿದ್ರಾಗ ರ ಬಂತು, ಹೌದು. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ರಕ್ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಓಕೆ ಮಾತ್ರ ಬರ್ಬೇಕು. ಹಾಗಾದ್ರೆ ಸ ಸ ವರ್ಣ ಬರೀರಿ, ನಡುವಿನ ಅಕ್ಷರ ರ ಬರೀರಿ, ರಕ್ಕನ ಓಕೆ ಮಾತ್ರ ಕೊಡ್ರಿ, ಶಬ್ದ ಸರೋಜ ಅಂತಕ್ಕಂತ ಶಬ್ದ ಇದೆ. ಸರೋಜ ಅಂತಂದ್ರೆ ಅದೊಂದು ಹುಡುಗಿ ಹೆಸರು ಇರೋದ್ರಿಂದ ಕನ್ನಡವನ್ನು ಕೂಡ ನಾ ಸರೋಜ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ, ಹೌದು. ಎರಡನೇದು ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಮ ಐತಿ, ನಡುವಿನ ಅಕ್ಷರ ನ ಇದೆ ಮತ್ತು ಕೊನೆಯ ಅಕ್ಷರ ಜ ಇದೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾನು ಯಾವುದಕ್ಕೆ ಓಕೆ ಮಾತ್ರ ಹಚ್ಚಬೇಕು, ನಡುವಿನ ಅಕ್ಷರ ನ ಕ್ಕೆ ಮಾಡಬೇಕು, ಓಕೆ ಮಾತ್ರ ಹಚ್ಚಬೇಕು. ಹಾಗಾದ್ರೆ ಮ ನೋ ಜ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಏನು ಬರ್ದಿಲ್ಲ ಮ ಬರ್ದ್ವಿ, ನಡುವಿನ ಅಕ್ಷರ ಏನು ಬರ್ದೇವಿ ಹೇಳಿ ನೋಡೋಣ, ನ ಬರ್ದೇವಿ, ನ ಕಡೆ ಏನ್ ಮಾಡೇವಿ ಓಕೆ ಮಾತ್ರ ಕೊಟ್ಟೇವಿ, ಆಮೇಲೆ ಕೊನೆಯ ಅಕ್ಷರ ಜ. ಹಾಗಾದ್ರೆ ಶಬ್ದ ಏನಾಯ್ತು, ಮನೋಜ್. ಮನೋಜ್ ಅಂತಂದ್ರೆ ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಮನೋಜ್. ಆಮೇಲೆ ಮೂರನೇದು ಇದರ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಯಾವ್ದು ಹೇಳ್ರಿ, ಚ ಐತಿ, ನಡುವಿನ ಅಕ್ಷರ ಕ ಐತಿ, ಮತ್ತೆ ಕೊನೆಯ ಅಕ್ಷರ ಏನೈತಿ ರ ಐತಿ, ಹೌದು. ಹಾಗಾದ್ರೆ ಚ ಹೆಂಗ ಐತಲ್ಲ ಅದೇ ರೀತಿ ಬರೀರಿ, ಆಮೇಲೆ ನಡುವಿನ ಅಕ್ಷರ ಕ ಐತಿ, ಕ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಓಕೆ ಮಾತ್ರ ಕೊಡ್ಬೇಕು, ಹೌದು. ಹಾಗಾದ್ರೆ ಕ ನಾವು ಓಕೆ ಮಾತ್ರ ಕೊಟ್ಟಿವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಕೊನೆ ಅಕ್ಷರ ರ ಬರೀತೀವಿ, ಅವಾಗ ಶಬ್ದ ಏನಾಗ್ತೈತೆ ಹೇಳಿ ನೋಡೋಣ, ಚಕೋರ ಅಂತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದ ಆಗ್ತದ. ಚಕೋರ ಅಂತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದ ಆಗ್ತದ. ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಚಕೋರ ಅಂತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕಂತ ಅರ್ಥ ಏನಾಗ್ತೈತಿ, ಸುಂದರ ಅಂತ, ಹೌದು. ಹಾಗಾದ್ರೆ ಇದರೊಳಗೆ ಇನ್ನೊಂದು ಶಬ್ದ ಐತಿ, ಯಾವ್ದಂತಂದ್ರೆ ಕಠೋರ. ಕಠೋರ ಅಂತಂದ್ರೆ ಕಠಿಣ. ಇಲ್ಲಿ ಬಂತ ನೋಡು, ನಾಲ್ಕನೇ ಶಬ್ದ ಬೀಚ್ ವಾಲೆ ಅಕ್ಷರ ಪರ್ ಅದರಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂತಹ ನಾಲ್ಕನೇ ಶಬ್ದ ಕಠೋರ. ಹಾಗಾದ್ರೆ ಕ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ, ಟ ನಡುವಿನ ಅಕ್ಷರ, ಆಮೇಲೆ ಓಕೆ ಮಾತ್ರ ಕೊಡಬೇಕು, ಆಮೇಲೆ ರ ಬರಿಬೇಕು. ಎಲ್ಲವನ್ನ ಕೂಡಿಸಿ ಬರೆದಾಗ ಏನಾಯ್ತು, ಕಠೋರ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಶಬ್ದದ ಉಚ್ಚಾರಣೆ ಆಗ್ತದ. ಕಠೋರ ಅಂತಂದ್ರೆ ಕಠಿಣ, ಹೌದು. ಹಾಗಾದ್ರೆ ಕಡಿಮೆ ಅಕ್ಷರ ಯಾವ್ದಾಯ್ತು ನೋಡ್ರಿ, ಟ ಆಯ್ತು. ನಾವೇನ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಇಲ್ಲಿ ಓಕೆ ಮಾತ್ರ ಕೊಟ್ಟೇವಿ, ಕಠೋರ ಅಂತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದದ ಉಚ್ಚಾರಣೆ ಆಯ್ತು. ಹಾಗಾದ್ರೆ ಸರೋಜ್ ಸರೋಜ್, ಮನೋಜ್ ಮನೋಜ, ಚಕೋರ್ ಸುಂದರ, ಕಠಿಣ ಕಠಿಣ ಅಂತ ಈ ರೀತಿ ಶಬ್ದಗಳ ಅರ್ಥಗಳು ಬರ್ತವು. ಹಾಗಾದ್ರೆ ನೀವು ಎಕ್ಸಾಮ್ ಒಳಗೆ ಪ್ಲಸ್ ಹಾಕಿ ವಿಸ್ತಾರ ಮಾಡಿ ಅದು ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಬರೀರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಮೊದಲು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಹಿಂದಿ ಶಬ್ದಗಳನ್ನ ಬರಿಬೇಕು, ಅದಕ್ಕೆ ಪ್ಲಸ್ ಹಾಕಿ ಈ ರೀತಿ ಬರಿಬೇಕು, ಅದ್ರ ಮುಂದಗಡೆಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಈ ರೀತಿ ಕನ್ನಡ ಅರ್ಥವನ್ನ ಕೊಡಬೇಕು. ಇದನ್ನ ನೆನಪಾಗಿ ಇಟ್ಕೊಡ್ರಿ. ಓಕೆ ಮಾತ್ರ ಪಾಂಚ್ ಶಬ್ದ ವಿಸ್ತಾರ ಕರ್ಕೆ ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಲಿಖಿಯೇ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಬಂತಂದ್ರ ಹಿಂದಿ ಶಬ್ದ ಮೊದಲಿಗೆ ಬರಿಬೇಕು, ಆ ನಂತರ ಎರಡನೇದು ಪ್ರಶ್ನೆಯಲ್ಲಿ ಪ್ಲಸ್ ಹಾಕಿ ಬರಿಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಮೂರನೇದು ಅದಕ್ಕೆ ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಕೊಡಬೇಕು. ಈ ರೀತಿ ಯಾವುದು ಮಾತ್ರ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ ಬಿದ್ರೂ ಅದೇ ರೀತಿ ಬರಿಬೇಕು. ಇದಿಷ್ಟು ನಾವು ಇವತ್ತಿನ ದಿನ ಏನ್ ಮಾಡಿದ್ವು, ಓಕೆ ಮಾತ್ರ ಅಭ್ಯಾಸ ಒಳಗ ಮಹಲೆ ಅಕ್ಷರ್ ಬೀಚ್ ವಾಲೆ ಅಕ್ಷರ್ ಈ ಅಭ್ಯಾಸವನ್ನ ಮಾಡಿದ್ವಿ. ಇನ್ನು ಅಂತಿಮ ಅಕ್ಷರ ಶಬ್ದೋಕ್ಕೆ ಚಿತ್ರೋಕ್ಕ ಪಹಚಾನ್ ಕರೋಕ್ಕೆ ನಾನು ಲಿಖಿ, ಇವುಗಳನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಮುಂದಿನ ಒಂದು ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಅಭ್ಯಾಸವನ್ನ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ನೀವೇನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಮನ್ಯಾಗ ಪಹಲೆ ಅಕ್ಷರ ಬೀಚ್ ವಾಲೆ ಅಕ್ಷರ ಇವುಗಳ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಪೂರ್ಣ ಮಾಡ್ರಿ. ಇನ್ನು ಅಂತಿಮ ಅಕ್ಷರ ಏನಿದ್ಲ ನಾ ಹೇಳಿದ ನಂತರ ಏನ್ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಅವನ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಪೂರ್ಣ ಮಾಡಿ, ಜೊತೆಗೆ ಪಕ್ಕಾ ಬುಕ್ನಲ್ಲಿಯೂ ಪೂರ್ಣ ಮಾಡೋರಂತೆ.
ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಮುಂದಿನ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಭೇಟಿಯಾಗೋಣ. ಧನ್ಯವಾದಗಳು.